गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे आई विल टीच यू लेट अस ऐड. ऐड म्हणजेच बेरीज. ओके, लुक हियर, ही इज अर्णव अँड शी इज आभा. हे दोन विद्यार्थी शाळेमध्ये जात होते. टीचर गेव टू स्माइल्स टू अर्णव अँड थ्री स्माइल्स टू आभा. टीचरांनी टू स्माइल्स अर्णवला दिल्या अँड वन टू अँड थ्री स्माइल्स टू आभा. आता मला सांगा, हाऊ मेनी स्माइल्स डीड टीचर गेव टू ऑल. या सगळ्यांना मिळून किती स्माइल्स दिल्या? वन टू थ्री फोर फाईव्ह. येस, टीचर गेव फाईव्ह स्माइल्स टू ऑल. ओके, सो टुडे वी विल लर्न ॲडिशन. ॲडिशन म्हणजेच काय? बेरीज कशी करायची. बेरीज करणे म्हणजे काय? मिळवणे, एकमेकांमध्ये मिसळणे, ऑल टुगेदर. ओके, लुक हियर. पहिल्यांदा आपण त्या बेरजेचं साइन पाहणार आहोत. धिस इज अ साइन म्हणजेच काय? द साइन ऑफ ॲडिशन. ज्यावेळी आपण ॲडिशन करत असतो त्यावेळी आपल्याला हे साइन देणं गरजेचं असतं आणि या साइनला गणिती भाषेमध्ये म्हणतात प्लस. काय म्हणतात? प्लस. ओके, मी आणखीन एक साइन तुम्हाला दाखवणार आहे. येस, बरोबरचं चिन्ह, यालाच म्हणतात साइन ऑफ इक्वल. इक्वल म्हणजेच बरोबर. याला गणिती भाषेमध्ये इज इक्वल टू असं वाचायचं असतं. काय वाचायचं? इज इक्वल टू. ओके, नाउ लुक हियर, दिस इज अ वन ट्री. हे एक झाड आहे. त्या झाडावर एक बर्ड येणार आहे. ओके, तो झाडावर बसलेला आहे. वन बर्ड. काही वेळानंतर दोन बर्ड्स तेथे आले. वन टू. आता या झाडावर एकूण मिळून पक्षी किती असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी आपल्याला या सगळ्यांची ॲडिशन करावी लागते. ओके, नाही, त्यासाठी आपण प्लस हे साइन वापरतो. वन प्लस टू इज इक्वल टू थ्री. समजले का? मी मुद्दाम हे मराठीत सांगितलेलं आहे. पहिल्यांदा एक बर्ड आला, त्यानंतर दोन बर्ड आले आणि सगळे मिळून किती झाले? थ्री. वन प्लस टू इज इक्वल टू थ्री. ओके, नाउ लुक हियर, हियर आर सम मँगोज, यू काउंट देम. मी काही मँगोज तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही काउंट करायचे आहेत. दिस इज वन टू थ्री फोर. हाऊ मेनी मँगोज? फोर मँगोज. अँड लुक हियर, वन टू थ्री. हाऊ मेनी मँगोज? थ्री मँगोज आर हियर. आता आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. नाऊ वी ॲड दीज टू नंबर्स. ओके, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन. हाऊ मेनी मँगोज आर देअर? सेवन मँगोज आर देअर, मीन्स फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेवन. आर यू अंडरस्टँड दॅट? फोर प्लस थ्री हे आपण मँगोज घेतले आणि त्या पद्धतीने मोजले. देन वी गेट द अँसर इज सेवन. व्हेरी गुड. लुक हियर, हियर आर सम पेन्स. ओके, पहिल्यांदा वन पेन घेतला. ओके, देन
3 pens are here. Now we add 1 plus 3. 1, 2, 3, 4. How many pens are here? 4 pens. So we will write here 1 plus 3 is equal to 4. 1 plus 3 is equal to 4. Okay. Here are some umbrellas. In first line, there are 2 umbrellas. And second line, 3 umbrellas. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये या umbrellas काढायचा. ओके, आणि त्याच्या पुढे असे गणित लिहायचे आणि त्याची ऍडिशन करायची. पाहूयात बरं तुम्हाला जमतंय का. ओके, थँक्यू.